शिवाजी महाराजांना आय एन एस विक्रांत वेशाने महत्व आणि समुद्रातून येणाऱ्या आक्रमकांचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र पहिल्यांदा शक्य नव्हतं. आवश्यक होत आणि सागराचं आव्हान स्वामी स्वीकारलं. पण यात अनेक संकट येऊ लागली. पण संकटाला शरण जातील ते शिवाजी महाराज. त्यांनी सर्व कल्पत एका स्वतंत्र इंग्रज इंजिनियर आणि मराठी कारागिरांकडून पूर्ण करून घेतले आणि महाराष्ट्राचा आरमारी आत्मविश्वास वाढवला. खर्च निभावण्यासाठी महाराजांनी सुरतेची लूट केली आणि याच पैशाच्या जोरावर महाराजांनी 50 नवे लढाऊ झाजे बांधले. एकीकडे गलबत वाढत होती, आरमार वाढत होत. मालवण जवळच्या कुर्टे बेटावर महाराजांनी 25 नोव्हेंबर 1664 नवा सागरी किल्ला उभारला. त्याचं नाव सिंधुदुर्ग. त्यामुळे शत्रूची झाज थेट तटाला बनू शकणार. ठीक आहे. शिवाय बेटा समोरील खळचा किनारा आपल्याच ताब्यात, तिथून तोफा टाकून शत्रूला मध्या पट्ट्यात गावत जाता येईल. आणि मुख्य म्हणजे जंजिरा आणि मुंबई परिसरात येणारा प्रत्येक गलबत नजरेच्या आणि वाऱ्याच्या टप्प्यात येईल. आता योजना आहे मायनाथ भंडारे. हे तुम्ही पावसाळा सुरू होताच बेटाचा ताबा घेऊन त्यावर तटबंदी उभारायला सुरुवात करा. कोकणातल्या पावसात आता पावलावरचं काही दिसत नाही, तेव्हा कोणालाही काहीही करणार विलंब चालणार नाही. जीरा बंद आज्ञावा. तुम्ही सामाना सुमानाची तयारी खरेदी आणि वेगळी व्यवस्थित ठेवायला. शिवाय पेण कल्याण परिसराचा कारभार महसूल वाढायचा. तुम्ही मराठी आरमाराचे सेनापती दर्या सारंग भव्या जरी पटक्याची शान तुमच्या हाती आहे. तुम्ही